मंडळी फिल्टर बडाचा बच्चन गौरव मोरे गेलाय पोलीस स्टेशनला आणि नेहमीप्रमाणे तिथेही त्याची कोंडी करायला तयार आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडकर. करू जरासंध करू का तुझा जरासंध करू साहेब सोळा साहेब 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 तुम्ही धनुष्याचा इंद्रधनुष्य केला साहेब साहेब सोळा साहेब साहेब का मला मारताय साहेब तुम्ही किती पण मारलं तरी मी काय केलंच नाही मी काय सांगणार साहेब साहेब आणि ऐका साहेब ऐका तुम्ही किती पण मारला ना तरी मला लागणार नाही साहेब गेंड्याची कातडी आहे गेंड्याची कातडी साहेब अरे गेंड्याची कातडी गेंड्याची कातडी आहे ना लवकर लवकर कबूल कर माझं काय साहेब लवकर कबूल कर काय सांग गेल्या महिन्याभरात 70 गटाराची झाकणं चोरीला गेलेत महिन्याभरात 250 किती 250 गाड्यांचे लोगो चोरीला गेले आहेत कुठे आहेत लोगो ऐका साहेब लोगो कुठे आहेत कुठे आहेत लोगो साहेब लोगो के बारे में सोचोगे ना बर्बाद हो जाओगे लोगो लोगो साहेब मारू नका साहेब गाड्यांचे लोगो कर मारू नका सुस्त गाड्यांचे लोगो कुठे आहेत घरचे गावी गेलेत मलम लावायला कोण नाही साहेब मारू नका नशेसाठी लोगो चोरता कुठे ढोलत लोगो माहित नाही तुला आज मग मी काय करतोय ना उभा चिरला ना हे केस ना हॅलो उरे हा जैन सर नाही सर सर बसायत हो हो सर माझं नाही हो सर साहेब नाही मोरे आले हा हा साहेब नाही बघतो बघतो मोरे आले येस सर मी इकडे जाऊ काय हा हे गौऱ्या हे 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 तू तू इधर किधर आहे तू कशाला हे लहान प्रचार तू इधर काय कळायला इधर काय कळायला म्हणजे अरे बाबा हे मला ओळख नको दाखवा तू अजिबात मला ओळख दाखवू नको की तू ना ओळखतोय इधर बाबा अरे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना अरे यार सुन ना काय मी गलती नाही केलंय मी खाली फिली उठा गेलाय लोक खाली फिली मला असं चाललं उठवलं बघ तू बोल ना तू तुला ते मानतात ना तू त्याने बोल आपल्याला सोडायला बोल ना भाई तुम्हाला ओळख दाखवू नको अजिबात मी तुला ओळखत नाही तर माझं महत्वाचं काम आहे तुझ्यामुळे ते होणार नाही गौऱ्या तू अल्लग आहेस यार म्हणजे तेरा दोस्त आहे आपण ना तू असं नको अगो मी पण सेलिब्रिटी आहे तू रोज टीव्ही मध्ये येतो मी बातम्यांमध्ये येतो पेपरात एवढ्या ऐसा मत कर मदत कर ना दोस्त का बोल ना तू तुला मानतात तुझी वट आहे जरा लांब राहा ना कोणता माल मारलाय लांब राहा जरा अबे तुला नको ओळख दाखवू माझं काम होणार नाही कळलं ना माझं महत्वाचं काम आहे तू लांब राहा यार मी तुला ओळखतोय अजिबात सांगायचं लक्षात ठेव समज घ्या समज घ्या ठीक आहे देखता हूँ मैं तेरा काम कैसे होता देखता हूँ तू जा धमकी देतोय जा दिली घे ना जा दिली सर सर मी करतो मी करतो यार रे सर मी करतो यस हो हो ओके थँक्यू सर तुझ्या आईला तुझ्या मी ओ सर मी ओ सर ओ माय गॉड आय अ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टनाडा ना ना वा वा सर क्या बात मोरे चहा सांगा चहा दोन स्पेशल सांगा बाकी सर कसे आहात तुम्ही एकदम एकदम आम्हाला मोरे बोलले होते तुम्ही येणार आहात वा 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 क्या बात तुम्ही जाताना मला एक फोटो द्यायचा मला एक फोटो द्यायचा म्हणजे माझे घरचे खूप मोठे फॅन आहेत सर बसा बसा बसतो गप ना जरा गप ना हा मग सर हा कसं काय 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 काम काढलं ते व्हेरिफिकेशन करायचं होतं ना म्हणून आलोय फाईल घेऊन आलोय मी ओ ए गौऱ्या ए बच्ची डान्स कर ना इकडे 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 साहेब मारू नका साहेब सुस्त साहेब इकडे बस हा बोला सर हा ते कसं काय काम काढलं ते पासपोर्ट व्हेरिफिकेशन करायचं होतं ना ते राहिलं माझं सही करायचं आहे अच्छा अच्छा नाही मी हवालदार पाठवले होते तुमच्या घरी तर ते बोलले की तुम्ही नव्हतात घरी ते शिरसाट हवालदार ना ते अरे मी उसको घर के लेके गया होता ना मी उसको घर पे लेके गया था बस ना जरा बोलतोय ना अरे गौऱ्या सांग ना शिरसाट साहेबांना मी घेऊन गेलो ना घरी गौऱ्या गौऱ्या ओळखता तुम्ही याला हे नाही म्हणजे नाही काय बोल ना साहेब भाई अपना दोस्त है भाई है नहीं नहीं हाँ
फिल्टर पडत असतो म्हणजे दिसतो मला तो फिल्टर पडत असं म्हणजे तुमच्याच एरियातला हा राहतो हा बघ बघ फिल्टर पडतला माणूस केवढा मोठा ऍक्टर झाला तुमचं काय चाललंय हा तुमचं काय चाललंय हा चालणो नशेसाठी संडासाच्या कड्या चोडता तुम्ही साहेब इतना जुलूम कर रे आप अंग्रेज आहे क्या हा अंग्रेज आहे आप उलटं बोलतोस उलटं बोलतोस गप्प बस सर सर आदर्श घ्या जरा तुमच्या एरियातले आहेत आदर्श घ्या सर मी ना तुमचा खूप मोठा फॅन आहे म्हणजे तुमची ती हास्य जत्रा आहे ना ती पाहिल्याशिवाय आम्ही जेवतच नाही सर कार्यक्रम बघितल्यावर जेवता का डायरेक्ट झोपता बोललो तुला गब्बस 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 साहेब तुमच्या एरियातला आहे तुमच्या एरियातला आहे गब्बस साहेब कुठे फॉर्म तुमचा याच्यात आहे ऍक्च्युली व्हेरिफिकेशनची म्हणजे कसं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला काय गरज आहे सर चेहऱ्यावर ना दिसतं तुम्ही किती चांगले आहात सर ती प्रोसिजर आहे ना करावी लागते सर साहेब मी पण चांगला आहे साहेब पैदाईशी पुरा नाही साहेब विचार ना काही गौद्या बोल ना तू बचपनचा दोस्त आहे यार मेरा काय बचपनचा दोस्त बोल ना तू अरे कुठला लहानपणापासूनचा मित्र जरा गप ना लहानपणापासूनचा मित्र अरे म्हणजे आता फिल्टर पाडा सर आता एवढा मोठा फिल्टर पाडा आहे असतो तिथे आता मला काय माहित कोण आहे गौरे यार तुझ्यासाठी केवढे कांड केलेत मी यार कांड केले हा साहेब तुम्ही मला पकडले ना ज्याच्यासाठी हा हे मी जे गाड्यांचे बॅटरी काढले ना हा ह्याने शिकवले मला कोणी मी मोरे तुम्ही गाड्यांच्या बॅटऱ्या काढता अरे सर 15 दिवसांपूर्वी माझ्याच गाडीची बॅटरी काढली माझ्या एरियात मी रिक्षा करून आलो इकडे शूटिंगला कुठं बोलतोय तूच काढलीशी तूच विकलीशी मी कसं काढून विकू नाही अजून काय माहिती मी आता गप्पा बसतो हे जबरदस्ती आहे सर फक्त बॅटरी नाही साहेब ए गाडीचं सायलेन्सर हा लोगो सगळे यांनीच शिकवलं मला मी हा सर हे सर हे सगळं खोटं आहे सर मोरे हा काय बोलतोय हो सर काय आता लहानपणी कसे सगळे एकत्र जायचो ना इकडे तिकडे खेळायला आता हे कुठेतरी जायचंय काहीतरी करायचंय आता ह्याला मी ओळख सुद्धा नाही सर शरम कर बे शरम कर लाज वाटली पाहिजे तुला कशाबद्दल तुझ्यासाठी मी मर्डर करायचा प्लॅन पण केला होता एक मिनिट सर सर मर्डर हा याने मर्डर करायचा याने मर्डर प्लॅन केला प्लॅन केलेला कोणाचे काय झालं मला सांग पूर्ण सांग डिटेल सांग साहेब हा तुम्ही बोल ना बोल 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 हा बोल लवकर बोल तसा पाहिजे मॅडम गावी गेलेत काय तुमच्या मिसेस गावी गेलेत का सगळा राग माझ्यावर काढताय ना मी सांगतो इकडे इकडे लवकर बोल मर्डर प्लॅन केले त्याने अरे सर कसला मर्डरचा प्लॅन अरे तू अभिनेत्री रोखी का मेरे को तू बस आता मी बोलणार आहे सर हे सगळं तू बस इकडे माझ्याकडे बघू तुम्हाला आता व्यवस्थित चौकशी करायची मला बस बोला आता कोणाची मर्डर प्लॅन केला हा आहे ना हा रोज रात्री हा रोज रात्री शूटिंगवर नाही यायचा हा हा यायचा आणि आमच्यावर प्यायला बसायचा हा रोज रात्री प्यायला बसलो रे बसलो की मला फक्त 3 मर्डर आणि 1 हाफ मर्डरची सुपारी द्यायचा सर सर कोणाच्या मर्डर करायच्या मी का सर कोणाच्या मर्डर करायच्या सर मी कशाला ह्याला ह्याला मर्डरची सुपारी देऊ मी ह्याला बोलता येत नाही आवाज गप सर मी आवाज गप आयशप्पा सांगतो कोणाच्या सुपारी दिल्या होत्या कोणाच्या सुपारी दिल्या होत्या म्हणजे मला नेमकं माहित नाही साहेब बोल लेकिन म्हणजे प्यायला रे प्यायला की मला बोलायचा मोठे गोस्वामी आणि खांडेकर मला मला ना मिठी मिठी मारून बोलायचा बच्ची कलका सूरज आहे ना हे तिनोको दिखणार नाही मी मला बच्ची बोलवलं मी बोलायचं की हा उद्याचा दिवस ह्यांच्यासाठी असणार आहे पण व्हायचं काय मी सकाळी उठल्यावर मी विसरून जायचो अरे यार सर मी नाव विसरायचो मी मॅटर विसरायचो त्याच्यामुळे ते वाचले नाही ते बिचारे माझ्या हातून तिघे जण गेले असते मोठे गोस्वामी खांडेकरांची मर्डरची ऑर्डर दिली सर आई शपथ नाही सर अहो सर गोस्वामी आणि मोठे सर माझे गुरु आहेत सर आणि खांडेकर त्याच्या तर आहे तो माझा सर्वे सर्व आहे सर तिघांमुळे मी इथं उभा आहे सर मी याला तेरको पहिच्यांदा करे मै क्या मी कुठे बोलतोय कुठे बोलतोय तू अरे वा उससे डर उससे डर हाफ मर्डर कोणाची सांगितली होती याने साफ सच बोल बोल के गला दुखरेला आहे 90 मगाव ना सांगतो सांगतो मी मी सांगतो लय मारी ना लय मारी सांगतो तुडवीन तुला लवकर बोल हा हाफ मर्डर कोणाची द्यायची मला पुढचं माहित नाही पण साहेब माझा समया दादा और पुढे बोलता था की टच किधर भी नहीं करने का
इधर फक्त ह्याला टार्गेट कर असं सांगायचं. अरे सर खोटाय सर, हे सगळं खोटाय सर. वो देख रहा है, वो देख रहा है. मी कोण देख रहा है क्या? मी कुछ बोला क्या सर? आयशा फसवतोय सर. हे सगळं याचं काय ऐकू तुम्ही? हा खोटायला एक नंबरचा. अरे समीर दादा हेच आवर सिनियर सर. वो हमरे का शोकाय वो हे इधर है. हमरा का जो इधर है. अरे अरे तू सोडत नाही मला सगळं खोटं खोटं सांगतो का यार? कसम कसमची बात करो, मी खरं सांगतोय. मी तुम्हाला म्हणून सांगतो, मी दारू आहे ना पाणी किंवा सोड्यामधून पितो. हा मला आवडते. हा खूप आधीपासून. हाय दिवशी आला आणि भडकून बोलला, रची आज मला दारू पाण्यातलं पण नको सोड्यातलं पण नको आहे, मला बासून दिन मधनं प्या. जिंदगीमध्ये पहिल्यांदा एक माणूस बघितला जो बासुंदी दारू मिक्स करून प्यायलाय. बोल. हे खरं आहे म्हणजे असं झालं होतं एकदा. सर मला सांगताना बासुंदीचं उदाहरण दिलं, बासुंदीवरून ले बोलले. स्किट 10 मिनिटाचं होतं, उदाहरण 30 मिनिटाचं होतं. त्याच्यामुळे ते पण बाकी सगळं खोटा. तो राग तू गोस्वामींवर ठेवलास. कशाला सर? अरे गुरु म्हणून त्यांच्या मर्डरची सुपारी दिलीस. मोठे तुला वाचवायला आले नाहीत म्हणून त्यांच्याही मर्डरची सुपारी दिलीस. समीर आणि खांडेकर हसत होते म्हणून त्यांच्याही मर्डरची सुपारी दिलीस. आता सापडलाय सर. अरे मी कशाला आहे सगळं करून आहे ना. हा सई मॅडम आहेत ना. हा त्यांना एकदा यांनी मेसेज केला काय, हाय माल. हाय माल सर. सई मॅम ना हाय माल तू मेसेज केलास? मला हाय मॅम असं लिहायचं होतं चुकून. शप्पा सांगतो MAML असं झालं मला म्हणून. बाकी काय असे रे तुम्ही म्हणजे कसा वाटलेला असतो आणि काय निघाला असता तुम्ही? मोरे आता तुला आत टाकतो की नाही बघ. मी जाऊ नाही. कुठे चालला तू? थांब इकडं, दोघांना पण आता घेतो. तुझ्यामुळे माझा पासपोर्ट रखडला. गोस्वामींचा नंबर दे. गोस्वामींचा नंबर लाव लवकर. हॅलो 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 गोस्वामी सर का? हा टाका त्याला, 8 टाका. जाणून घ्यायची की खरंच असं घडलंय सई माल. सगळ्यात आधी मी गौऱ्याचं अभिनंदन करू इच्छिते कारण या स्किटची कॉन्सेप्ट गौऱ्याची होती. माझ्याकडे प्रूफ आहे. थँक्यू माल. गौऱ्या असर ते गौऱ्या होतं पण असं कधी कधी मनातली गोष्ट येते ओठांवर. इट्स ओके, आय अंडरस्टँड. इट्स ओके. कडक परफॉर्मन्स, फार सुंदर. आम्ही खूप हसलो, खूप जास्त हसलो. आणि गौऱ्या आय होप तू नंतर सगळ्यांना सॉरी म्हणत असशील का? ते पण करत नाहीस. म्हणतोस ना? नाहीतर आठवते दिवस जेव्हा तुझ्याकडे तेल बिल असायचं. दिवस लक्षात ठेव गौऱ्या, विसरू नकोस. मस्त, सुपर, फार मजा आली. प्रसाद वा. अफलातून तुफान एनर्जी, तुफान परफॉर्मन्स. महाराष्ट्रातल्या तमाल लोकांच्या वतीने मी तुला सांगू. तमाम तमाम तमाल म्हणालास. मालचं माम झालेलं चालतं ना तुला? काय करायचं तुझं दादा? काय क्या बात आहे, क्या बात आहे. तर महाराष्ट्राच्या तमाम लोकांच्या वतीने गौऱ्या मी तुला सांगतो, वी लव्ह यू. काय कॉन्सेप्ट होती आणि काय परफॉर्मन्स होता. वा वा वा. ओमकार तुझ्या टी शर्टवर लिहिलं ना ते मला फार पटतं, अपनी चलती आहे तो दुनिया चलती आहे. मी ईश्वराकडे अशी प्रार्थना करीन पुढची अनेक वर्ष तुझी चलतीच राहू दे आणि दुनिया चलतीच राहू दे.
प्रसाद फॅन्टॅस्टिक तुफान परफॉर्मन्स होता आणि तुफान मजा आली. थँक्यू थँक्यू.